सौभाग्यवती रुक्मिणी सुपने आणि त्यांच्या सुपने परिवाराकडून नवनाथ पारायण आणि त्याची समाप्ती पूजा आणि अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला. मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडला. व्यवस्थित पूजा अन्नदान ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या आणि खूप काही छान कार्यक्रम झाला. हा त्यांनी मला फोटो पाठवले होते आणि चांगली पूजा झाली. मला आनंद वाटला. त्यासाठी ही पूजा कशा प्रकारे झाले, कार्यक्रम कसा संपन्न झाला हे मी पाहिला आणि तुम्हालाही पाहण्यासाठी मी हे फोटो तुम्हाला पाठवत आहे, समजा पाहायला देत आहे. तर खूप काही छान कार्यक्रम संपन्न झाला आहे. तर आपणही अशा प्रकारे नवनाथचं पारायण करून आणि अन्नदान करावी अशी माझी इच्छा आहे. तर आपल्याही घरामध्ये अथवा आत्ता नसेल तरी श्रावण महिन्यामध्ये जरूर तुम्ही पारायण करा आणि जमल असं अन्नदान करा. एवढीच आपल्याला विनंती. ओम नमः शिवाय नमः.